अग बानू त्या ततना एक म्हातारा माणूस आला होता बघ, कोण कुठलं काय बी ठाव नाही आणि आपल्या वस्तीवर तसा बाहेरचं कोण येत बी नाही. म्या काय म्हणतो बानू, यो म्हातारा उपाशी असेल त्यासनी भाकऱ्या जाऊन देतीस? भाकऱ्या करती म्या, पर म्या का जाऊ? कोण कुठला म्हातारा मला नाही ठाव आणि हा तर मोप काम पडली आणि आता देव येणार म्हणल्यावर घर सारवाय ना गवय. अग असं काय करतीस बानू, अग वस्तीवर कोण उपाशी असल ना तर तुझ्या बाच्या घाशाखाली घास नाही जायचा. बर तू आता आधी बस मोहर आणि खाऊन घे बर. अग असं काय करतीस तू, आधी त्या म्हाताऱ्याला जाऊन भाकरे दी. मग तुझं बी वागणं मला कळलं, काय ते म्हाताऱ्याचं एवढं मनाला लावून घेतोय? आता कस आणि हो देवी मोर निवत बी दाखव. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. अरे देवीला नैवेद्य दावते मग खा. सकाळच्याला वाड्यावर आणून दे. जाती म्या. तू स्वतःच्या हाताने बनवली वय भाकरी. आता मी माझ्या हातनं भाकऱ्या केल्या नसल्या तर खाणार नाही वय. तस नव माझ्यासाठी तुला राबायला लागला ना. आता काय करणार, बाण सांगितलं म्हणून मी आले. खाऊन घे आता, लय बडबड करू नकस. एकला जीव आहे नाय, मी थांबते कि वारा घालायला. काय बोलते म्हातार? तसं नको बानू. बानू, माझं नाव कोणी सांगितलं तुला? तुमचं नाव चंदनपुराच्या बाहेर विठावय. लोक तुम्हासनी खंडोबाची भगत म्हणून ओळखतात. परक्यानं असं नावानं हाक मारलेलं मला नाही आवडत.
बरकत है भैया वस्ती साठी. बर भानू बाई म्हटलं तर आवडेल तुम्हास नाही. अरे तू काय आता सोयरी करा आलायस वय. पोटाला दोन घास दिला हाय ते खायचं तर नाही. उगाला आंबड लावत बोलत बसला हाय. आज माझा सुडाग्नी पुन्हा एकदा पेटून उठलाय. त्या खंडोबावर सूड उगवायची अजून एक संधी आयती माझ्याकडे चालून आली आणि यावेळी माझाच विजय निश्चित आहे. साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्य. आपल्याच अहंकारात आंधळ्या झालेल्या माझ्या शिष्याला काहीतरी अघटित घडू नये ह्याची पूर्वकल्पना देण्यासाठी मी इथे आलो आहे. पूर्वकल्पना? आणि मला? कारण कोणीही कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तू आपली दुष्कृत्य आवर्ती घेणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. हे बघा, तुम्ही जर मला त्या खंडोबाची भीती घालायला आला असाल तर तुमचे हे प्रयत्न अयशस्वी होणार आहेत. ते आताच सांगतो, मला मरणाची भीती नाही. कुंभक, मी संजीवनी विद्या जाणत असलो तरी तुझ्यासारख्या अहंकाराने ग्रासलेल्या सूडाच्या आगीत पेटून उठलेल्या आणि आपल्या बुद्धीचा वापर न करणाऱ्या दैत्यासाठी मी ही विद्या वापरेनच असं नाही. कारण यात दैत्यांचं हित निश्चितच नाही. मग दैत्यांचं हित बघणाऱ्या आचार्यांना मीच काही प्रश्न विचारतो. दैत्यांचा शत्रू असलेला खंडोबा जेजुरीत नाही ही वार्ता तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? शत्रूवर विजय मिळवण्याची हीच संधी आहे ही गोष्ट का सांगितली नाही? पण तुम्ही जरी मला सांगितलं नाही तरी ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊन पोचल्या आचार्य. आणि आता मला कळून चुकलंय हीच योग्य वेळ आहे जेजुरीवर आक्रमण करण्याची. ज्या जेजुरीवर तू आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहेस त्या जेजुरीच्या सिंहासनावर आता श्री म्हाळसा देवी विराजमान आहे. श्री म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्तींचं रूप आहे. श्री खंडेरायांनी आजपर्यंत तुझ्या अनेक अपराधांना क्षमा केली आहे, पण आता जर तू जेजुरीवर आक्रमण करण्याचा विचार जरी केलास तरी श्री म्हाळसा देवींच्या क्रोधात तुझा व्यर्थ बळी जाईल. हे ध्यानात ठेव कुंभक. रंग घरात कुणी दिसेना झाले, बाहेर गेले असतील. घरात काय खायला आहे का? बेकार्यानु हे तर मलाच खाया मिळाला आणि तुम्हाला नाही काय रे. रंगार पर असं किती दिस चालायचं रे? ही विधी जात्याल सुखाचं दिस येत्याल बाग. अरे एकदा का बानू माझी झाली तर तिच समज माझच आहे की. रंग तुला राग येईल पर असं कसं होईल? तुझ्या लग्नाची बैठक मोडली त्या आज्यानं. आजाला जिता सोडत नाही म्या. म्हणजे काय करणार काय तो? जो पुतुर ही आजा जिता है तो पुतुर बानू काय माझी होणार नाही. आजा है म्हणून बानूचा एवढा तोरा वाढलाय. यालाच वर पाठवतो. आर पर कुणाला कळलं तर? एवढं सोपं आहे माहिती. इकडे
खाली का भाकरी आहे म्हणत होती म्हातार बाबाला भाकरी घेऊन जा म्हणलं कशाला कशाला म्हणलं म्हातार बाबालाच घरला घेऊन येतो भाकरी खाया रंग उचल तेवढंच खोट बोलाव माणसं तुझं तोंड हनीन गबस नाही बानूबाईने आणून दिली ती भाकरी बानूच्या हाताला काय चव आहे मला विचार की बानूच्या हातच बरच काय खाल्लंय रंगाने तुमचा कबासा नाही म्हणजे बानूच समज निहार झाया वा काहीतरी पुण्य केलं आजचेला म्हणून तुला तिच्या हातचा खाया मिळाला आहे का नाही रे वय खरं आहे कर तू कशा पाय तिचं एवढं कौतिक करतोय त्याच काय हाय कब्बानू रंगाला अजिबात भाव देत नाही तुमच्या मी जाऊ दे मधी 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 आपलं नाही म्हातार बाबा त्याच काय आहे माझा बानू लई जीव आहे अरे तुझंच काय तिला बघितल्यावर कोणाचा बी जीव जडल तिच्यावर म्हातार बाबा तुम्हाला बी कुणाची तरी आठवण झाली वाटत या सुवर्ण दर्पणात पुन्हा पुन्हा बघून काय निष्पन्न होणार आहे खर तर काहीच नाही या प्रत्येक तुटलेल्या तुकड्यात हरलेल्या अवसान गळून गेलेल्या माणसाला बघते आहे मी आळसा परंतु सर्वजण तुमच्याकडे आता आशेने बघता आहेत आता श्री खंडेरायांनंतर ह्या जेजुरीच्या प्रजेचं दायित्व तुमच्यावरच आहे आता मला कोणत्याही दायित्वात अडकायचे नाही कशातही आता मला रस राहिला नाही हाळसा तुम्ही जेजुरीच्या सम्राज्ञी आहात साम्राज्यातली प्रजा राजासाठी राज्यकर्त्यांसाठी अपत्य असते असं म्हणतात लक्ष्मी देवी अशा अवस्थेत मी माझ्या प्रजेला कसं सावरू एकदा का राज्याचं दायित्व राज्यकर्त्यांनी घेतलं की त्यांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा अधिक महत्व राज्यासाठी राज्यातल्या प्रजेसाठी द्यावं लागतं हेच त्यांचं कर्तव्य असत नाही नाही हे फार कठीण आहे मी यांना कधीही विसरू शकत नाही माझ्या मनात त्यांचा विचार येत नाही असा एकही क्षण जात नाही परंतु म्हाळसा तुम्हाला स्वतःच्या मनावर दगड ठेवून हे सारं विसरावं लागेल राज्य चालवण्यासाठी श्री खंडेराय जरी जेजुरी सोडून गेले असले तरी जेजुरीतल्या या सिंहासनाकडे आजही सारेजण आशेने बघता आहेत ह्या जेजुरीच्या सिंहासनाकडून इथल्याच काय परंतु सर्वदूर पसरलेल्या लोकांना देखील आशा आहेत अजूनही अशी जनता आहे ज्यांना आपले प्रश्न सोडवायचे आहेत आपली व्यथा मांडायची आहे
त्यांच्या दृष्टीने जेजुरी हे केवळ देवांच्या दर्शनाचं स्थान नाही तर आयुष्य साकारण्याचं स्थळ आहे. त्यांच्या आशा, त्यांची स्वप्न तुम्ही नसाल तर कशी पूर्ण होती. एका क्षणी मला तुमचं सारं पटत आहे पण दुसऱ्या क्षणी सारं काही व्यर्थ आहे असं वाटू लागत. विरक्ती आली आहे मला ह्या साऱ्याची. आता मला देखील कुठेतरी निघून जावं असं वाटत. जेजुरी सोडून कुठेतरी जाऊ असं माझं मन मला सांगत आहे. देवी, तुम्ही तयार केलेल्या या फुलाच्या हाराने सगळीकडे सुगंध पसरला आहे. सुंदर वस्त्र, सुगंधी फुलं, सुवासिक चंदन ह्या गोष्टी तुम्हाला प्रिय आहेत हे मला ठाऊक आहे. पण आज मी तुम्हाला असे सुचवितो आहे की या शुभ्र फुलांसोबतच तुम्ही लाल गर्द जास्वंदीची फुलंही तयार ठेवा. तुम्हाला हवी आहेत का? नाही, श्री बाल गणेश जेजुरीत केव्हाही येतील. त्यांना लाल फुलं प्रिय आहेत, ती भेट देता येतील. मी देखील त्यांची वाट पाहते आहे. भानुबाईकडे चालूया. काल रात्रीला भाकरी दिली होती ना त्याने, त्यांची टोपली दया माघारी. आणि ह्या टोपलीत काय आहे म्हणायचं? रान मुद्र आहे. बरं झालं मात्र बा, मी आता देवाची पूजाच करणार होतो. महादेवासनी पांढरी फुलं लय आवडतात. होय नाय? होय होय. चांग भलं. बाळा, अजून स्नान केले नाहीस तू? रोज सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा तुझा संकल्प आहे, त्यात खंड पडू देऊ नकोस. देवघरात तू किती रमतेस. आता स्नान करून घे आणि पूजा कर आणि काहीतरी खाऊन घे. मायसा, तुझं दुःख मला कळत नाहीये का? पण तुला आता सावरायला हवं. दुःख करून काही हाती लागणार आहे का? आई, मला काहीच नकोय. असं कसं? इतकं वैभव आहे, एवढी सत्ता आहे, ते काय असं वाऱ्यावर सोडून द्यायचं की काय?
मला तर असे कळाले आहे की राजकोषात अमाप सोनं चांदी हिरे माणिक मोती सगळं काही आहे. मायानंदा हे काय बोलताय आपण? आपण त्या संपत्तीचा मोह ठेवू नका. माणसा तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला राज्य कारभार पाहायचा आहे, ते तुझं दायित्व आहे आणि त्यासाठी तुला स्वतःला सावरायला हवं. मला ते शक्य नाही बाबा. परत आलं तुम्ही आलात ते बघा आमच्या लेकीची काय अवस्था झाली आहे. ते असंच अन्न पाणी सोडलं तर जीव जाईल तिचा. आता आपण दोघच यातनं काहीतरी मार्ग काढू शकाल याची आम्हाला खात्री आहे. इमा शेठ, हा काळ आपल्याही परीक्षेचा आहे, संयमानं घ्या. देवी, तुम्ही अन्न आणि जल ग्रहण केलं नाही म्हणून गडावरही सगळ्यांचा उपवास आहे. तुम्ही मातृत्वाच्या नात्याने प्रजेसाठी यातून लवकर बाहेर पडायला हवं. तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला समजत आहे, पण खरंच माझ्या आता सगळ्या इच्छा मेल्या आहेत. मी जगून काय करू? हा देह त्याग करणे हा एकच मार्ग मला दिसतो आहे. आसा, श्री खंडेराय इथून कायमचे गेलेले नाहीत. 12 वर्षांनंतर ते इथे पुन्हा येणार आहेत. तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? इथे माझी लेख जीव द्यायला निघाली आहे, तिचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं? तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल तर बरे होईल. मी आणि लक्ष्मी देवी इथे असताना आम्ही म्हाळसा देवींना काहीही होऊ देणार नाही. परंतु तुम्ही त्यांचा क्रोध जसा जागा केलात तसे त्यांचे दुःख वाढवू नका. आता तुम्ही म्हाळसा देवींना काही काळ एकटं सोडा. देवी, बंधू, तुम्ही मला जे सांगत आहात ते मला समजत आहे, पण खरंच माझा आता काळ संपला आहे. हा देह त्याग करणे हा एकच मार्ग मला आता दिसतो आहे. हा देह मृत्यूच्या दारात पोचला की मी मुक्त होईल. म्हाळसा, तुम्ही आम्हाला हवे आहात, सगळ्या प्रजेला हवे आहात. सगळ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, त्या प्रेमाचं काय? मला नाही जगायचंय. म्हाळसा, तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही तुम्हाला भेटायला पुन्हा येतो.
बानू तुला त्या म्हातार बाबाचा एवढा राग येतो म्हणजे काहीतरी कारण असेलच की होय अगं ते म्हातारा बघतच बसतो माझ्याकडं आणि मला नाही आवडत ते बघत बसतो म्हणजे कसा बघतो जपलं काहीतरी अग म्हणजे देव तुझ्याकडे बघत्यात तसा बघतो वय झान म्हणजे अग सांग की बानू देव कसं बघत्यात तुझ्याकडे देवांच्या डोळ्याची सर कुणासनी बी येणार नाही वाहत्या पाण्यासारखं डोळं आहेत त्यांच आणि जरी कुणी बघितलं तरी वाहत जाईल माणूस म्हणजे त्या म्हातार बाबाला सांगाय हवं गब्बा अनुन तुझ्याकडे बघितल्यावर तिला देवाची आठवण येते ते अग आणि सारखं नाव घेत असतो ग माझ अग त्याला आवडत असेल तुझं नाव भानुबाई म्हणजे भानुबाई ओ भानुबाई भानु काय चाललंय तुम्हा पोरींच बानू जरा पाणी दे घाशाला कोरड पडली होती बघ माझ्या का काय झालं काय नाही वा बस बस बरं म्हणजे बा मला सांग काय झालं कस होणार का पुढं मला तर काय बी कळत नाही बघ म्हणजे तू मला म्हणली की देव हत येणार तुझ्याशी लगीन करून तुला घेऊन जाणार अगं तवापासून मी त्यांची वाट बघतो या पण देव काय आले नाही म्हणजे मी ऐकलं की ते वाकडी पतूर आलं मग पुनतांबा पतूर आलं म्हणजे आता पतूर त्यांना यायला हो ग म्या दाखवत नसलो तरी म्या भी त्याचाच विचार करते रे पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय